पागल, अगं इथं काय करतेस? झोपली होती ना तू, मग का आलीस आता बाहेर? झोपच लागत नव्हती बघा, हल्ली रात्रात झोप येत नाही मला, काळजीनं डोळ्याला डोळा लागत नाही, पण मला या कळत नाही तुम्हाला झोप कशी लागते. व काय व, डॉक्टर सुटून नाही आलं तर काय व्हायचं काय आपल्या पोरीच? आयुष्याची राग रांगोळी होईल बघा तिच्या. मंगल काय बोलू मी, तुला काय वाटतं? मला काय टेन्शन आलं नसेल वय, पण मंगल मला तर वाटतंय डॉक्टर तर देवी सिंग नसतील ना. अहो काय बोलताय काय तुम्ही, तुम्ही मला धीर द्यायचा सोडून मला अजून घाबरवताय वय. एक तर आधीच डिंपलचं लगीन मोडलंय, त्याच्यात ही लगीन मोडलं तर करायचं का आपण? अगं हळू 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 काय हळू? कुठे चोर? अरे मूड द्या मला, काय दिसतंय वय? आणि तुझा डोळा फुटलेत? अरे बघी पुण्याकी तर कुठेतरी हसल बघतो, मला बोलण्याचा आवाज येत होता. अवा त्या तुम्हाला दिसत नाही मग हे बरं कळतंय. अग ते चोर बोललेल्याचा आवाज येत होता, ते चोरच होत म्हणून मला कळलं. आवाज त्या चोर नाही, आम्हीच बोलत होतो. तुमचं काय नवीन लग्न झालंय वरे? ते रात्र येऊन गप्पा मारत बसलाय गुलू गुलू, आणि तुम्हाला काय दिवस नव्हे गप्पा मारायला. अजे नवीन लग्न झालं त्या सरांचं गुलू गुलू बोलायचं असतं वय. अरे मूड द्या, तुला कुणीनं सांगितलंय मध्ये मध्ये बोलायला? मला इथं चोरांचं पडलंय आणि तुला लग्नाचं पडलंय वय. मंगलन बाबू तुमचं काय वय वय रातचं गुरु गुरु बोलायचं? आवाज ते काय बी काय बोलताय? मला जरा डॉक्टरांचं टेन्शन आलं होतं म्हणून बोलत होती यांच्याशी. त्याचं काय मुर्द्याचं टेन्शन घ्यायचंय? तो जायलच आता फासावर. हित होता तेव्हा त्याने त्रास दिला, आता तुम्ही त्याचा इशय काढून त्रास देताय. आता त्याचा जर इशय काढून परत त्रास दिला ना तर बघा तुमचा मुर्दाच बसवीन मी. जा झोपा जा. बरं बरं ठीक आहे, जावा झोपा, आम्ही बी झोपतो. तुम्ही जावा आधी झोपा. झोपते बाया, नको तुमची बरोबर. ए बाया जा. आगाय जा ना झोप. आम्ही जाते आणि तू बस इथं बोलत चल रे मुर्दिया. मे आय कमिन? ओ या शिंदे, मिळाले का काही पुरावे? नाही अजून. हे उत्तर असू शकत नाही अजून म्हणजे? अहो आपल्याला पुराव्यांची किती गरज आहे कळते का काही तुम्हाला? मी रिकामा बसलेलो नाहीये, मी सारी माझाही शोध चालूच आहे. हा देवी सिंग काही आभाळात न पडलेला नाहीये, काही ना काही पुरावा आपल्याला नक्कीच मिळेल. मुद्दा इतकाच आहे, त्यासाठी आपल्याला अजून वेळ हवा. हे बघा कोर्ट वेळ नाही तर पुरावे बघतं, त्यामुळे तुम्ही काहीही करून त्या देवी सिंग विरुद्धचे पुरावे गोळा करून आणा, नाहीतर तो देवी सिंग आपल्या डोळ्यात देखत या केस मधून सुटेल. कोर्टाने जेवढे दिवस दिले तेवढे सगळे दिवस संपलेत, फक्त एक दिवस आपल्या हाती उरलाय आणि त्या देवी सिंगचा अजून पत्ता लागलेला नाहीये. उद्या कोर्टात आपण काय उत्तर देणार आहोत? मी सारिया तुम्ही कोर्टात मुदत वाढवून घ्या, दिव्या मॅडमचंही हेच म्हणणं आहे, जेणेकरून मला त्याचं भूतकाळ तपासता. हा देवी सिंग कुठून आला, तो काय करत होता, हे सगळे खून त्याने कोणत्या मानसिकतेतनं केले हे सगळं शोधता येईल. शिंदे मला नाही वाटत कोर्ट याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला देईल. हा देवी सिंग जर कोर्टात न सुटला ना तर खूप महागात पडेल आपल्याला, आपली सगळी मेहनत पाण्यात, पुन्हा एकदा अनेकांचे जीव धोक्यात येतील. मलाही त्याचीच भीती. ठीक आहे बघू आपण, किमान तो सुटू नये याच्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. एका दिवसात असं काय काय करणार आपण? जे त्याने केले तेच. म्हणजे गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांसारखा विचार करून चालत नाही तर गुन्हेगारासारखाच विचार करावा लागतो. हे माहिती आहे मला, पण आता आपण आपला तपास नेमका कोणत्या दिशेने करायचा? आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे हवलदार साहेब, हवलदार साहेब बोल. नाही काय नाही, हे जेलचं बांधकाम भारी आहे,
मला नाही वाटत इथून कोणी पळून जाऊ शकेल. शक्यच नाही. कोणी प्रयत्न केला होता असा? हो केला होता पण त्यांना ते जमलंच नाही. जरा इकडे ना. काय आहे ना ते तिथूनच बोल. साहेब बैठले ना तर माझी नोकरी जाईल. अहो तुमच्याच फायद्यासाठी सांगत होतो. बघा ऐका बोल. मी लवकरच इथून पळून जाणार आहे. चल झोप गप. ये समजा आपलं सेवक. हा काय झालं घाबरू नको. हा ये समजा आपलंच आहे. ये बस इथं बस बस. कस आहे भारी ना हे समजा. लय भारी आहे. हा हे समजा माझं आहे बघ. आणि गोळ्या बिस्किटांचं दुकान आहे ना तुमचं हाय की. हा तर मला उद्यापासून का नाही तू रोज गोळ्या बिस्किट द्यायची. हा आणि मी का नाही तुला इथं खेळायला बोलवत जाईन. आणि एक काम कर आपण एक नाही उद्या लगीन करून टाकू. हा हा फिक्स फिक्स डोन डोन. आता आपण उद्या लगीन करायचं. आणि का नाही मी तुला इथं खेळायला बोलवत जाईन. आणि माझी मम्मी का नाही लय भारी जेवण करते. आपण तर खायचं आणि दिवसभर खेळायचं. लय मजा येते बघ. हा सोन्या मला ती फुलं पाहिजे. सोन्या नाही शुभंकर राव. हा आणि ती तुला फुलं पाहिजेत ना मग घे की जाऊ. ती पण माझंच आहे बघ. थांब 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 तू नको जाऊ मी जातो. थांब लगेच आणतो लगेच आणतो. हे गे फुलं थांबावायच. ए मम्मी पप्पा अरे कुठे हे दिदेव दिदेव कुठं गेली समजी. काय रे टोन्या बघ तुम्हाला भेटायला कोण आलंय. टोन्या कोण आहे कुणाच्यातली आहे आणि इथं काय करते. अगं कोण नाही म्हणजे अगं तुझ्या वाणारी सून आहे ती. हा फक्त उंची नाव आहेस मोठी माझ्यापेक्षा पण असून देत तेवढे चालते. अगं होणारे सासूला नमस्कार कर की. दिदे आता तुझ्या आधी माझंच लग्न होतंय का नाही बघ. हा हा आणि का नाही बघ ही तुझी सासू हे सासरे आणि ही आजी सासू हिच्यापासून एका नाही व्हायचं लांबच राहत जा. हे एका नाही सारखी शिवाय देत असते. अरे तुझा मुडदा बसवला तुझा तुझ्या पालखीचा निघाला धूर कवर मी शिवाय देते. आणि नाकानं शिमूड काढायला येतो का लगीन करायला निघालाय. हे मम्मी अगं सांग की गा आजीला माझ्या होणाऱ्या बायको समोर ती मला काही पण बोलती. बायको हा काय काय आणला तरी कुठे मिसळ फुटलंय पण तुम्ही दिदीचं लगीन लावत होताच ना. आणि माझ्या बरं असं तसं खेळायला पण कोण नव्हतं म्हणून मी लगीन करणार होतो. हा टोन्या पोरीनं कधी मिशा फुटतात का रे काय पण काय बोलत. आणि कार खेळण्यासाठी कधी लगीन करतात का मम्मी चांगला चेष्ट त्याला. अगं मुंबई अगं होणार बायको समोर तरी नको ना ग मारू. हा कसं वाटतंय ती मंगले त्या डॉक्टर पायी पुरगी वाया गेली ती गेली. आणि आता हे एवढस दीड फुटाचं वांग याला बी आता शिंग फुटायला लागलीत. काय वाळण लावती पोरांना. ऐकलं का ऐकलं तुझ्या मुळे मला काय काय ऐकून घ्यायला लागतंय. ऐकतोस ना ऐकतोस ना त्या पोरीला घरी सोडून या. ए आज काय माझ्या मम्मीचा मूड नाही. आपण एक नाही दोन महिन्याने लगीन करू. हा चल चल उठ लवकर उठ लवकर. मंगले अगं ह्या जो त्या कंपाऊंडरची सावली पडली का काय त्याचा नाही ना लिंबून मीठ आणि मिरच्या वाईज उतरून टाक. ते भूतानी पचडलेलं बाहेर परवडलं पण त्या कंपाऊंडरची सावली नको. घसरली का गाडी डॉक्टरांवर. हा तुम्हाला त्यांच्या बिगर दिसत नाही का. हो काही नाही नाही ते कसं असतंय कावळी झालेल्या माणसाला समजा जग पिवळं दिसतंय ना तसं आहे तुमचं जिथं तिथं डॉक्टर दिसतात. हो दिसतो ते आहेत तसला
त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं मड बसवलं, त्याचं खालमुंड्यान पाताळ धुंड्या मुडदा बसवला त्याचा लवकर. बोला शिंदे. जयन मॅडम, मॅडम एक बातमी मिळाली. देवी सिंग उर्फ अजित कुमार जेल मधून पळून जायच्या बेतात. काय शिंदे, काहीही झालं तर तो जेल मधून पळता कामा नाही. जेलच्या बाहेर आपली माणसं उभी करा. तो आपल्या हातून निसटला म्हणजे सगळं संपलं. नाही मॅडम, हे असं काही होणार नाही. एक एक मिनिट शिंदे, एक मिनिट. असंच झालं पाहिजे, तो पळालाच पाहिजे. काय मी सांगते ते नीट ऐक. आणि तसंच झालं पाहिजे शिंदे. हो मॅडम, मी भेटतो जेलर साहेब. ओके. जैन साहेब, तुम्ही इथं काय काम? साहेब एक टीप मिळाली. देवी सिंग जेल मधनं पळून जायचा प्लॅन करतोय. व्हॉट, काय बोलताय का तुम्ही? या जेल मधून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही. इथल्या प्रत्येकावर माझी बारीक नजर आहे. हो सर, मान्य आहे मला, पण आपल्याला खबरदारी घ्यावीच लागेल. सर, वरिष्ठांनी काही स्ट्रॅटेजी ठरवली आहे, त्यानुसार प्लॅनिंग केलं. तुम्ही फक्त एवढंच करा, त्या देवी सिंगची जेलमधनं पळून जायची सोय करा. हा पण त्याचा त्याला बिलकुल संशय येता का मला? काय बोलताय तुम्ही, काय कळते का तुम्हाला? मोठ्या मुश्किलीनं तो तुमच्या हाती लागलाय. बरोबर आहे सर, मोठ्या शेतापीने पकडलाय त्याला. पण त्याच्या विरुद्ध जर काही पुरावे मिळाले नाही तर कोर्ट असंही त्याला सोडणारच आहे. पण तो जर जेलमधनं पळाला तर तो कोणाकोणाला भेटतो, कुठे कुठे जातो, हे सगळं आपल्याला कळेल. त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे सापडतील आपल्या, मग तो दोषी आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. हा, पण हे सगळं करत असताना त्याच्यावरती बारीक नजर ठेवायला हवी आपल्या. अहो काय बोलताय तुम्ही, यात फार मोठी रिस्क आहे आणि मीही यामुळे अडचणीत येईल. हो साहेब, पण तो कोर्टातनं निर्दोष बाहेर पडला तर आणखीन निरपराध माणसांचे खून करेल, त्यामुळे एवढी रिस्क आपल्याला घ्यायलाच हवी सर. त्याला फक्त जेलमधनं पळू दे, मग मी आणि दिव्या मॅडम त्याला काय शिक्षा देतो त्याची त्याला कल्पना नाही. ठीक आहे, हे सगळं करण्याआधी मला वरिष्ठांशी बोलावं लागेल. काय म्हणली? जेवण जात नाही. छोटा बाबा तो बघ, आता संपवलायस. मी काय तुला ते देणार नाही. हा ना, घातला नाही हुंडा ब्रेत. देतो का नाही तो डबा? नाही. दे इकडा. नाही. देतो का नाही? नाही. ए नाही, नाही देणार नाही. नाही बाबा इकडा. अरे बाबा, काय इकडे तोले मोड दिया तोनी. बोल दे का बोंबलतीस, काय झालं तुला? विचार तुझ्या नातवाला. अगं नाश्ता करायला बसले, दोनच टोस खाल्लं तर लगेच मेल्याने डबा पळून आणला. अगं बाबा, आई बापानी काय शिस्त नाही लावली त्याला. होय अगं, जे आता नाही का नाही एका डबा संपिवलाय आणि का नाही दोन कप चहा पण पिली यावरनं. आणि म्हणती मी एवढूच खाल्ले. काय ग वंदे, लाज नाही लाजाला त्याला भजाला? नवरा तिकडे जेला भाकरे मोडतोय आणि तुला चान टोस खाऊ वाटतोय वय ग. मग मी काय करू? तुम्हाला तर म्हणलं 50,000 रुपये द्या, मी नवऱ्याला सोडून आणते. ते बी होईना तुमच्या सण. एक काम कर, ते वाड्याचा मागचा भाग आहे ना तो इकड, मला पैसे दे म्हणजे मी नवऱ्याला सोडून आणते. माझ्या तिकडे जेल मध्ये सोडू दे त्याला, मला नको काय सांगू. मी ना माझा फुटका मनी सुद्धा ऐकणार नाही त्याच्यासाठी. महिनाभर काय वरीसभर राहू दे, नाहीतरी इथे येऊन काय झेंड लावणार आहे वय. तो खायला कारण भोयला भार. अगं वया जे आता नोन मामाने मिळून का नाही अख्ख्या हॉटेल मधलं राशन पाणी संपवून टाकले. काढा माझ्या खायचं पियाचं समज, काढा. एकदा माझा नवरा सुटून येऊ द्या, मग बघा पाऊल नाही ठेवणार इथं, उमरा नाही चढणार तुमच्या दाराचं. मी मंगले बाबू, मला चांगलं माहितीये तुमची हिंमत होत नाही ना मला बोलायला, म्हणून पोराला बोलायला सांगताय. पण मी बी लक्षात ठेवीन, फक्त माझा नवरा येऊ द्या. काय झालं, का गप बसलाय, का दात खेळ बसलाय, काय तुमच्या? अगं आजी,
पांढरी साडी घालून एका नाही कोणतरी मॅडम आली ती कोणत्या कोर्टातल्या मॅडम हो अजी मीच आर्या मॅडम आज कशी काय इकडे वाट चुकली अगं मंगल टा टाक मॅडमला बाबू खुर्ची दे मॅडमला बसायला नाही नको राहू दे मॅडम बरं झालं बघा तुम्ही आला ते त्या कंपाऊंडरला ना लवकर फासावर चढवा अजिबात लांबड लावू नका आजी ते कोर्टच ठरवेल मग तुम्ही कोर्टातच असताय ना मग ते जज साहेबांना सांगा की नाहीतर मला घेऊन चला त्यांच्या घरी मी सांगते त्यांना अहो आजी असं नाही सांगता येत मग कसं सांगायचं अहो तुम्ही कोर्टात असं बोला की त्याला जागेवर फाशी झाली पाहिजेत पाहिजे तर मी थांबते तिथं त्याचा खटका पाडायला आपण करू प्रयत्न बर मला जरा डिंपलला भेटायचं होत तिच्याशी बोलायचंय मला जरा बोलू शकते का डिंपल काय ग काय झालं एवढी का घाबरलीस मी काय दिव्य सिंग नाहीये तुला लगेच लॉकअप मध्ये टाकेल नाही घाबरली नाही मॅम पण सध्याची काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय ना त्यामुळे वाईज टेन्शन आले अगं टेन्शन काय घ्यायचं एवढं तू थोडी ना त्या अजित कुमारला मदत केलीस नाही ना केलीस नाही मॅम असं काहीच नाही केलं झालं तर मग कर नाही त्याला डर कशाला मला सांग तू त्याच्या क्लिनिक मध्ये काम करत होतीस ना वय मग मला सांग अजित कुमारच देवी सिंग आहे याचा पुरावा काहीतरी असेलच ना तुझ्याकडे तू कधीतरी बघितला असशील नाही असं काहीच वाटलं नाही कारण डॉक्टर देवी सिंग नाहीच ना मग ते कशाला असं करत्यात आणि असं बी त्यांनी कोर्टात सांगितलंय ना आणि मला पण तेवढंच माहित आहे बर ठीक आहे त्यांच्या क्लिनिक मध्ये त्यांना मदत करायला कोणी येत होत का नाही मला माहित नाही पण त्यांनी काहीच केलं नाही तर मग त्यांना कोण कशाला मदत करेल ना त्यांनी काही केलं नाही 11 खून केलेत त्यांनी कळलं बघा व्हिडिओ मला नाही बघा चिडो का काय झालं भीती वाटते हा व्हिडिओ ज्या बायका आता जेलमध्ये आहेत ना त्यांचा आहे तू जेलमध्ये गेल्यावर तुझ्याही बाबतीत हेच घडू शकत त्यांना जे काम करावं लागतंय ना तेच तुलाही करावं लागेल आयुष्याचा नरक होईल तुझ्या काय तेव्हा नीट विचार कर हा व्हिडिओ बघितला नाहीस म्हणून यातून तुझी सुटका झाली असं समजू नकोस मी जर का ठरवलं ना तर तुलाही या केस मध्ये अडकवू शकते आणि जेल मध्ये पाठवू शकते कायमच हा व्हिडिओ पाहिलास ना असंच आयुष्य जेल मध्ये काढावं लागतं मला कोणत्याही परिस्थितीत त्या देवी सिंग विरुद्धचा पुरावा हवाय तो नराधम आहे हे तुलाही ठाऊक आहे आणि हे माहित असताना सुद्धा जर का तू त्याची साथ दिलीस त्याला पाठीशी घातलंस तर तू आयुष्यात खूप मोठी चूक करतेस हे लक्षात ठेव हे बघ तुला जे काही माहित आहे ते जर तू मला सांगितलंस तर मी तुला शब्द देते तुला काहीच होणार नाही तू माफीचा साक्षीदार हो तुला या केसमधून सोडवण्याची जबाबदारी माझी आजचा एकच दिवस आहे माझ्याकडे आणि तुझ्याकडे तेव्हा नीट विचार कर आणि सांग मला
जयहिंद मॅडम. हॅलो शिंदे, मी सांगितल्याप्रमाणे झालंय ना? हो मॅडम, मी सगळं काही मॅनेज केलं. देवी सिंगला फॉलो करण्यासाठी दोन हवालदारी ठेवली. एकदा का तो जेलमधनं पळाला की आपल्या ट्रॅपमध्ये अडकला समजा. गुड, लक्ष ठेवा. जसे प्लॅन किया सब वैसा ही होना चाहिए. हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. ठीक आहे.